तुम्हाला महिला दिनानिमित्त खूप शुभेच्छा. नमस्कार. माझ्या शैक्षणिक वाटचालीबद्दल बोलायचं झालं तर मी बाय क्वालिफिकेशन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. मी इंजिनिअरिंग मधले ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पुणे युनिव्हर्सिटीतनं केलंय. त्याचबरोबर त्यातले PhD ही सुद्धा मी प्राप्त केलेली आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मधनं. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD हे मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे मधनं केलंय आणि माझं ग्रॅज्युएशनही मी वाडिया कॉलेज मधनं केलंय. खूप चांगला प्रश्न आहे. कारण मुळात शिक्षणाची आवश्यकता आहे ती माणूस म्हणून आपण जेव्हा समाजाचे घटक बनतो तेव्हा आपलं समाजाप्रती काही उत्तरदायित्व असतं. आपल्या व्यक्तिगत प्रगल्भतेबरोबर या सामाजिक प्रगल्भतेचा सुद्धा जाणीव त्यातनं निर्माण व्हावी हा सुद्धा एक शिक्षणाचा प्रमुख भाग असलं पाहिजे. आपली जर परंपरा आणि संस्कृती ह्याचा विचार केला तर आपण नेहमीच आपल्या एकूण कुटुंबाला आणि कुटुंब म्हणजे त्यामध्ये अगदीच आपले नातेवाईक असं न म्हणता आपली वसुधैव कुटुंबकम अशीच खरं म्हणजे भारतीय संस्कृती आहे. त्याच्यामध्ये त्या कुटुंबाच्या प्रत्येक घटकाचा आपण विचार करावा आणि कुटुंबाचा त्याच्याबद्दल उन्नती व्हावी अशी आपली खरं म्हणजे परंपरा आहे. काळाच्या ओघात शिक्षणाचा हा बरेच वेळा एकूण नोकरी मिळवण्यासाठीचं साधन म्हणजे त्या पदवीतनं मला माझा चरितार्थ चालवता येईल आणि मग कदाचित प्रत्येक कल्पनेप्रमाणे मला एक उच्च स्तर माझ्या जीवनमानाचा गाठता येईल या पद्धतीचं शिक्षण मला मिळावं अशा प्रकारचं एकूण सध्या सामाजिक विचार होतो आहे. त्या दृष्टीने एकूणच पिढी त्याकडे अतिशय स्पर्धात्मक दृष्टीने बघते. मी तर वैयक्तिकरित्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असल्यामुळे इथे येणारे विद्यार्थी हे उत्तम गुणवत्तेचे असतात आणि त्यांचं अंतिम ध्येय हे बरेच वेळा अशा उत्तम पे पॅकेजची नोकरी मिळावी याकडे असतो. पण जेव्हा प्रत्यक्ष हे सगळी स्वप्न त्यांची काही अंशी पूर्ण होतात आणि तेव्हा त्यांना समाजात प्रत्यक्ष त्यांचं एक नागरिक म्हणून वावरताना त्यांना हे जाणवतं की समाजाचा घटक म्हणून अनेक प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात आणि त्या दृष्टीने मग ह्या समाज सामाजिक दृष्टिकोन असणं किंवा एक समाजाचा भाग बनणं आजूबाजूच्या समस्यांकडे स्वतःसाठी आणि इतरांसाठी वेळ देणं त्या सगळ्या गोष्टी त्यांना कुठेतरी तिथे जाणवायला लागतात. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव जर खूप सुरुवातीच्या वर्षांपासून केली तर आत्ताचे डिप्रेशन किंवा त्या स्पर्धात्मक युगामध्ये वावरताना येणारे वेगवेगळे मानसिक जी आंदोलनं आहेत की काहीतरी आपल्याला सतत मिसिंग आउटची हल्ली खूप असते की मला हे मिळालं नाही मला ते मिळालं नाही त्या सगळ्या गोष्टी ह्या कुठेतरी मला वाटतंय त्या याच्यापासून आपण दूर गेल्यामुळे कदाचित जाणवत आहेत की मी आणि माझं एवढं न हे करता माझी माझ्या इतरांच्या प्रती पण काहीतरी एक माझं उत्तरदायित्व आहे ही जाणीव जर ठेवली तर मला वाटतं हे प्रश्न वैयक्तिक पातळीवर आणि सामाजिक पातळीवर पण सुटण्याला मदत करते आणि त्यातनं एक परिपूर्ण जीवनाकडे आपला प्रवास सुरू होतो. तर या सगळ्या गोष्टी मला वाटतं शिक्षणामध्ये त्याचा अंतर्भाव खूप आवश्यक आहे. तुम्ही म्हणला तसे या प्रश्नाचे खरंच दोन भाग आहेत. एक म्हणजे आपण जनरल परदेश आपली शिक्षण पद्धती याविषयीचा जर विचार केला तर आमचे अनेक विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षणासाठी जातात. मलाही थोड्या अल्प काळासाठी या परदेशी शिक्षणाचा एक एक्सचेंज प्रोग्राम मधनं याचा एक अनुभव घ्यायची संधी मिळाली. तेव्हा ह्या सर्व एकूण आमच्या इंटरॅक्शन मधनं किंवा इतर युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर सुद्धा कमिन्स कॉलेजला भेटी देत असतात त्यातनं मला एक असं प्रकर्षाने जाणवतं की त्यांची जी शिक्षण पद्धती आहे ती विद्यार्थी केंद्रीभूमी किंवा स्टुडंट सेंटरिंग असा जो शब्द प्रचलित आहे त्या पद्धतीने आहे. म्हणजे प्रत्येक मुलाला स्वतःला एक्सप्लोअर करता येतं त्याच्या आवडीनिवडी त्याला तपासून घेता येतात आणि जर त्याला असं वाटलं की नाही हे मला माझ्या आवडीचं नाहीये किंवा मला याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचंय तर त्या प्रकारचं त्याला बदल करण्याची अभ्यासक्रमाची किंवा आवडीचे अभ्यासक्रम घेऊन आपली डिग्री पूर्ण करण्याची अशी संधी ही बऱ्याच काळापासून आहे. आपल्याकडे मात्र आपण असं म्हणतो की तुला इंजिनिअरिंगला जायचं असेल तर ते तुला 10वी 12वीतच ठरवायला लागेल आणि मग कदाचित इंजिनिअरिंगला आल्यानंतर त्या मुलाला वाटायला लागतं की तुला म्हणजे मला हे आवडत नाहीये पण एकूणच मग पियर प्रेशर असेल किंवा इतर सोसायटीचं प्रेशर असेल या सगळ्यामुळे तो विद्यार्थी त्याच्यात भरडला जातो.
नुसतंच इंजिनिअरिंग नाही तर त्या इंजिनिअरिंगला परत आंतरशाखांमध्ये सुद्धा साधं त्याला इकडनं तिकडे मूव्ह होता येत नाही. अशा प्रकारची अतिशय रिजिड अशी शिक्षण पद्धती आपल्याकडे आहे. अर्थात लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने येणारे अनेक प्रश्न त्याच्यात आहेत. त्याचबरोबर प्रत्येक मुलाची शिक्षणाची म्हणजे शिकण्याची पद्धती पण वेगळी असते. त्या शिकण्याच्या पद्धतीचाही आपण तेवढा विचार आतापर्यंत करत नव्हतो. हळूहळू या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. म्हणजे एखादं मूल असं आपण म्हणतो की वाचून शिकतं त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष कार्य करून किंवा हँड्स ऑन करून त्याला जेवढं शिकतो तेवढ्या पद्धतीने ते शिकता येत नाही. अशा शिक्षणाच्या पद्धतीच्या लर्निंगच्या सुद्धा वेगळ्या पद्धती असतात. त्याला आपण आतापर्यंत तरी फारसा वाव दिलेला नाहीये. आपल्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मात्र याचा जरूर विचार केलेला आहे. मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच घेतलेला आहे. म्हणजे एखाद्या सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांनाही फायनान्सचं शिक्षण घेता येणार आहे किंवा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला कलाशाखेचं शिक्षण घेता येणार आहे. या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव आता आपल्याकडे सुरू होतो आहे आणि त्यामुळे मला वाटतं ही शिक्षण पद्धती ही जास्त परिपूर्ण असेल. ती विद्यार्थ्याला स्वतःचे गुण तर एक्सप्लोअर करायची संधी देईल पण त्याचबरोबर त्याची जी अंतिम गुणवत्ता आहे ती पण वाढवण्यास उपयोगी होईल. त्याचा दुसरा असा फायदा असतो की बरेच आंतरशाखीय जे रिसर्चचे प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी पण ह्याचा आंतरशाखीय ज्ञानाचा उपयोग होतो. तर मला वाटतं हे तुमच्या पहिल्या प्रश्नाच्या पहिल्या भागाचं उत्तर मी थोडक्यात दिलं. दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे खऱ्या सगळ्यांनाच थोडस या युक्रेनमुळे हे लक्षात आलेले की अरे आपले एवढे विद्यार्थी परदेशात विशेषतः वैद्यकीय शिक्षणासाठी जातात. बऱ्याच संख्येने विद्यार्थी अभियांत्रिकीसाठी US, जर्मनी किंवा युरोपमध्ये जातात हे साधारण आता प्रचलित आहे. पण मेडिकलसाठी पण जातात हे कदाचित आपल्याला या घटनेमुळे कळलंय. तर प्रश्न दोन्ही आहे. एकूणच परदेशी शिक्षणासाठी आपले विद्यार्थी का जातात. एक म्हणजे मी म्हंटल तसं शिक्षण पद्धतीतला बदल आणि बरेच वेळा असं असतं की त्यानंतर त्यांना मिळणाऱ्या संधी. जर का त्या प्रत्यक्ष देशातली त्यांची जर पदवी असेल तर नोकरीच्या वेळेला त्यांना प्राधान्य दिलं जातं आणि म्हणून सुद्धा त्या शिक्षणाचा विचार ते करतात. हे एक व्यावहारिक त्याचं कारण आहे. पण या दोन्ही गोष्टींचा आपण विचार करून आपली शिक्षण पद्धती कशी मजबूत करता येईल की ज्या योगे भारतीय ज्या काही त्यांच्या पदव्या आहेत त्यांनाही तेवढी जगनमान्यता मिळेल. अफकोर्स ह्या काही पदव्यांना जगनमान्यता आहे. जसं IIT IIM विद्यार्थी हे कुठल्याही परकीय डिग्री शिवाय तिथे सिलेक्ट होतात. ती हळूहळू वाढत चाललेलं आहे आणि हे त्याचं खरं उत्तर आहे. मला वाटतं वैद्यकीय शिक्षणाचा प्रश्न हा थोडासा वेगळा आहे. महाविद्यालयांची संख्या आणि इच्छुक विद्यार्थी यांचं असलेलं व्यस्त प्रमाण आणि शिक्षणाचा न परवडणारा खर्च याविषयी आता सगळीकडे चर्चा सुरू आहे आणि मला वाटतं सर्वानुमते या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन येत्या नजीकच्या काळात सरकारी धोरणही पण त्याप्रमाणे बदलली जातील अशी मला आशा आहे. बरोबर आहे, तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. कारण बरेच वेळा शिक्षण म्हटलं की शहरी भागातलं किंवा थोडस सेकंड लेवलच्या सिटीज मधलं शिक्षण हे बरेच वेळा समोर धरलं जातं. पण आजही दुर्गम भागामध्ये प्राथमिक किंवा स्कूल एज्युकेशनची सुद्धा तिथे सोय नाहीये. आपल्या सगळ्यांनाच माहितीये की अनेक अशा आदिवासी वस्त्या आहेत किंवा आपल्या महाराष्ट्रातले कोकणासारखे भाग सुद्धा आहेत की तिथे विद्यार्थी शालेय शिक्षणासाठी खूप लांबवर चालत जातात. मी ज्या कॉलेजमध्ये काम करते ते महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या त्यांनी गमन केलेलं कॉलेज आहे आणि तिथेही आम्ही 10वीपर्यंत जे एज्युकेशन देतो तिथे खास करून हॉस्टेलची सोय केलेली आहे. मला हा प्रश्न पडायचा की 10वीच्या पेक्षा म्हणजे त्या वयापेक्षा लहान असलेल्या अनेक मुली तिथे शिकतात तर का बरं एवढ्या लहान वयाच्या मुली इथे शिकायला येतात. तर त्याचं एक मुख्य कारण आहे की त्यांच्या गावात शालेय शिक्षणाची सुद्धा सोय नाही किंवा ती खूप लांब आहे आणि अशा वेळेला चालत शाळेत जाणं हे कदाचित मुलगी म्हणूनही आणि ऐकूनही हे रोज शक्य नाहीये. त्यामुळे ही जर परिस्थिती आपली शालेय शिक्षणाची असेल तर उच्च शिक्षणाच्या परिस्थितीचा आपण विचार न केलेलाच बरा. हे आपण केवळ मूलभूत सुविधेचं बोलतोय मग त्यानंतर त्याचा दर्जा त्यांना मिळणारी माहिती त्यांना मिळणारी साधन सामग्री जसं तुम्ही आता सांगितलं करोनाच्या काळात डिजिटल डिव्हाइड असा एक मोठा शब्द एक महत्वाचा आला की त्यांच्याकडे ह्या सगळ्या सुविधा आहेत
आणि ज्यांच्याकडे नाही हा एक वेगळ्या प्रकारचा डिव्हाइड तयार झाला. पण करोनाचा काळ आता गेलेला आहे, कदाचित ऑनलाईन हा आता विषय जरी मागे पडला तरी हा एक प्रकारचा डिव्हाइड हा नक्की आहे, हा डेमोग्राफिक डिव्हाइड आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी एकूणच शिक्षण सुविधांचं विकेंद्रीकरण, म्हणजे तिथे नुसत्या बिल्डिंग हे मी म्हणत नाही तर उत्तम प्रतीचं शिक्षण देणारे प्राध्यापक अध्यापक यांचं सुद्धा विकेंद्रीकरण हे करण्याची खूप गरज आहे. पण शिक्षणासाठी काय करायचं तर शहराकडेच हा एक प्रचलित भाग आहे. त्याचं कारणच असं आहे की तिथे मिळणारा एकूण शिक्षणही अवेलेबल नाही आणि मग तिथे येणारे शिक्षकही कदाचित थोड्याच काळासाठी रुजू होतात, त्यांनाही कदाचित तेवढी आत्मीयता नसते हे जनरली मी म्हणणार नाही पण असा काही वेळेला अनुभव येतो. तर ही परिस्थिती बदलण्यासाठी मला वाटतं एक जाळं उभं केलं पाहिजे आणि ह्या निमित्ताने जो ऑनलाईन एज्युकेशन थोडं तरी आपल्याला सगळ्यांना कळलंय त्या माध्यमातून कदाचित त्या पद्धतीने अशा सुविधा जर आपण टेक्निकल सुविधा उपलब्ध करून दिल्या तर जे काही त्यांना गायडन्स आहे, मार्गदर्शन आहे, ते त्यांना कदाचित जास्त सहजतेने पोहोचवता येईल. अनेक तिथे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी असतात, त्यांना कदाचित आपण पुढे काय करायचं हे माहिती नसतं. तर शालेय शिक्षण आणि किमान कौशल्यावरचं शिक्षण की जी लोकल नीड्स प्रमाणे त्यांना रोजगार उपलब्ध करून देईल हे तरी मोठ्या प्रमाणात याचं जाळं उभं करणं आवश्यक आहे. आणि मला असंही वाटतं की शिक्षण त्याच्यात काम करणारे जे लोक आहेत त्यांनी आपला थोडासा वेळ त्यासाठी देऊन अशा प्रकारचं ऑनलाईन मेंटरिंग किंवा अशी काही जर सत्र आयोजित केली तर थोड्या प्रमाणात ही गरज भरून काढेल. अर्थात ती थोड्याच प्रमाणात असेल पण त्यासाठी मला वाटतं सगळ्यात महत्वाचं की शिक्षण हा आपल्या एकूणच सरकारी याच्यावर एक महत्वाचा जोपर्यंत अजेंडा होत नाही तोपर्यंत या प्रश्नाची खरी उत्तर आपल्याला सापडणार नाही असं मला वाटतं. हा प्रश्न आहे आणि तो अगदी लहान वयातल्या ते 2-3 वर्षाच्या मुलापासून ते 70 पर्यंत ह्या प्रकारचा वेळ सगळीकडे आपल्याला दिसतंय. माणसं मोबाईल हातात घेतलेली माणसं घराघरात आहेत. एखाद्या सार्वजनिक ठिकाणी गेलो तरी हातात मोबाईल घेऊन त्याच्यावर बघत बसणारी माणसं आहेत. गमतीचा भाग असा आहे की आपण बऱ्याच गोष्टी पाश्चात्यांच्या आपण फॉलो करतो पण इथे मात्र असं मी म्हणेन की इथे मात्र तो पाश्चात्य म्हणजे आपण जर बघितलं तर खूप कमी अशा प्रकारचे सतत व्हॉट्सअपवर आणि सोशल मीडियावर आपल्याला दिसतील. आणि कित्येक लोक तर असे काही आहेत की जे अभिमानाने सांगतात की मी मोबाईल वापरत नाही किंवा व्हॉट्सअप वापरत नाही पण इथे मात्र आपण त्यांचं अनुकरण फारसं करत नाही. कारण मला असं वाटतं की तो एक परत एक पियर प्रेशरचा भाग झालेला आहे. अनेक सोशल मीडिया मग ते व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक असे अनेक अकाउंट्स उघडली जातात, त्याच्यावर अत्यंत अनावश्यक गोष्टी पण अपडेट करण्यामध्ये माणसं आपला वेळ वाया घालवतात आणि खूप वेळा लक्षात येत नाही की हे खरोखरी सगळ्यांना सांगण्याची मी गरज आहे का. आणि अशा आपल्या आणि दुसऱ्याच्या गोष्टी आपण एकमेकाला कळवण्यामध्ये आपला खूप वेळ आपण सगळेच घालवत असतो, याला अपवाद कुणीच नाहीये. आणि मग हळूहळू आपण त्या सगळ्या प्रकरणात ओढलं जातो. मला एक त्यातलं अजून एक असं जाणवतं की ते नुसतं आपण जेव्हा प्रत्यक्ष चॅटिंग करतो किंवा मेसेज पाठवतो तेवढाच आपला वेळ वाया जात नाही तर तो मेसेज बघितल्यानंतर त्याच्यामुळे आपल्या जे विचारांचं आवर्तन सुरू होतात त्याच्यात पण आपला वेळ वाया जातो आणि काही वेळेला आपली मानसिकता पण ठरवते. म्हणजे असे विद्यार्थी किंवा एकूणही लोक आहेत की ज्यांच्यामध्ये माझ्या यायला एवढेच लाईक्स आले किंवा अमक्या अमक्याचं एवढं चांगलं झालं माझं नाही झालं, ही जी कम्पॅरिझन या सगळ्यातनं निर्माण होते त्याचा पण मानसिक त्रास, त्याचं फ्रस्ट्रेशन अशा पण गोष्टी सुरू होतात. आत्ताच एक थोड्या वेळापूर्वी आम्ही एका विद्यार्थिनीशी बोलत होतो तेव्हा असं आमच्या लक्षात आलं की तिचं असं म्हणणं आहे की तिने त्या गोष्टी पाठवलेल्याच नाहीयेत की त्या आम्हाला काही गोष्टी चुकीच्या वाटल्या. मग हे हॅकिंग, एकमेकाचं हे करणं ह्याचा जर आपल्याला अवेअरनेस नसेल तर या गोष्टी अजून गांभीर्याकडे जातात. तर ह्या सगळ्या गोष्टींनी खरंच आपण काय मिळवतो हा एक मला वाटतं महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्याचा अवेअरनेस हा सर्व पातळ्यांवर करायला पाहिजे, तो घरात पाहिजे, शाळेमध्ये करायला पाहिजे, महाविद्यालयात तो अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं एक मला नेहमी असं वाटतं की प्रत्यक्ष अनुभूतीतनं एखाद्या गोष्टीचा एवढा आनंद मिळतो तेवढा व्हर्च्युअल याच्यात कधीच मिळत नाही. एखादा खेळ हा व्हिडिओ गेम म्हणून खेळणं आणि मैदानात जाऊन खेळणं या दोन्हीच्या आनंदामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे.
तो जोपर्यंत तो खेळ आपण तिथे खेळत नाही तोपर्यंत तो कधीच कळत नाही, आणि हे जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या आपण लक्षात आणून देत नाही तोपर्यंत अशा व्हर्च्युअल गोष्टींमध्ये ते गुंततात. आम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज असल्यामुळे टेक्नोसावी अशा मुली असतात आणि त्या प्रत्येक गोष्टी व्हर्च्युअली करतात, तेव्हा आम्हाला त्यांना सांगावं लागतं की सगळ्या व्हर्च्युअली जरी केल्या तरी रियालिटीमध्ये फिजिकल कोणातरी काहीतरी ते करावं लागतं, त्याच्याशिवाय त्या मशीन असेल अमुक असेल तेव्हा त्या गोष्टी प्रत्यक्षात येत नाही. तर हे व्हर्च्युअलचं जे वेळ सगळ्यांनाच आपल्याला लागलंय तर त्यासाठी आपण आपल्यापासून सुरुवात करणं हेच मला वाटतं. कदाचित ते उत्तर असू शकेल की आपण जर अनावश्यक आपला वापर त्याचा म्हणजे टाळला, कारण हे एका परीने हे वरदान पण आहे, कम्युनिकेशनचं हे उत्तम साधन आहे, अनेक गोष्टींसाठी त्याचा अतिशय प्रभावी उपयोग करता येतो. तर आपण तेवढ्यासाठी केला आणि विनाकारण नको त्या गोष्टी केवळ एकमेकांना सांगण्यात, काही वेळेला प्रायव्हेट गोष्टी पण खरं म्हणजे सांगून त्यातनं अनेक प्रश्न निर्माण होतात, हे जर आपण टाळलो कौटुंबिक कलह निर्माण होता तर मला वाटतं ते चांगलं होईल. आणि त्याची सुरुवात ही प्रत्येकाने आपल्यापासून करावी एवढंच त्याला मला वाटते खरं त्याचं उत्तर आहे. आणि कमीत कमी वेळ ह्याच्यावर आपण घालवला तर तो सत्कार आणि पॉझिटिव्ह गोष्टींसाठी आपल्याला वापरता येईल. माझ्या दृष्टीने महत्वाचा आणि समर्पक असा प्रश्न आहे. मी गेले 30 वर्ष या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवते आणि मी असा असे सिच्युएशन बघितली आहे की ज्यावेळेला मुलींना इंजिनिअरिंग म्हणजे मुलींचं प्रमाण त्यावेळेला खूप कमी असायचं, 60 वर्गामध्ये 2 किंवा 3 अशा मुली इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होत्या. आणि त्यावेळेला जेव्हा हे कॉलेज सुरू झालं त्यावेळेला इथे येणाऱ्या मुलींचे पालक हे त्या मुलीला मुलीच्या शिक्षणासाठी जर वेळ आली तर कदाचित तिच्या भावापेक्षा कमी प्रेफरन्स दिला जायचा. आज मी त्याच्या अगदी विरोधी परिस्थिती बघते आहे की वेळ आली तर कर्ज काढून सुद्धा पालक आपल्या मुलीला इंजिनिअरिंगचं एज्युकेशन किंवा एकूणच एज्युकेशन देत आहेत. हा जो पॉझिटिव्ह बदल आहे तो गेल्या 25-30 वर्षामध्ये आहे झालेला आहे. त्याचं एक कारण असं आहे की ज्या मुलींना सुरुवातीच्या काळात संधी मिळाली त्यांनी त्या संधीचा उपयोग करून त्या चांगल्या प्रकारे या इंडस्ट्रीमध्ये काम करू शकतात, आपला ठसा उमटवू शकतात आणि त्याचा उपयोग एकूणच त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या एकूणच आसपासच्या व्यक्तींना होतो. हा मी फक्त आर्थिक म्हणत नाही तर त्यांच्या बदललेल्या विचारसरणीमुळे एकूण कुटुंबही अपग्रेड झाल्याचं की अशा अनेक उदाहरणं आहेत आणि अशा प्रकारचा फीडबॅक मला अनेक पालकांकडनं पण मिळालेला आहे. त्यामुळे मुलीच्या शिक्षणाला प्राधान्य हा एक स्फूर्त किंवा चांगला बदल मी अनुभवलेला आहे. दुसरं तुम्ही प्रश्न विचारलात की तो मुलींनी इथून पुढे काय केलं पाहिजे किंवा प्रभावीपणे कसं वागलं पाहिजे, तर मला असं वाटतं की हा जो बदल आहे अर्थात हा परत सर्व पातळ्यांवर नसेल पण ज्यांना संधी मिळते आहे की मला असं वाटतं की त्यांनी आता एक गोष्ट विसरून जावी की त्या महिला आहे. मला वाटतं हीच वेळ आता आलेली आहे की आपण महिला आहोत हाच जर विचार आपण सोडून दिला तर आपण महिला म्हणून काहीतरी वेगळं करतोय, ही जाणीव आपल्यामधनं जेव्हा आपणच काढू तेव्हा समोरचाही आपल्याला महिला म्हणून दुय्यम वागणूक देण्याचं प्रमाण कमी होतं. मी अशा क्षेत्रात आहे की जिथे मुली कायमच मायनॉरिटी राहिल्या आणि आता मला वाटतंय त्यांची संख्या विशेषतः IT इंडस्ट्रीमध्ये भरपूर आहे पण वेळ आता अशी आलेली आहे की त्यांनी वरच्या पोझिशन्सला जायला पाहिजे आणि त्यासाठी आपण महिला आहोत म्हणजे काहीतरी आपल्यामध्ये कमी आहे किंवा आपल्याला काही इतर अडचणी आहेत ही गोष्ट काढून टाकण्यासाठी आपण कामाच्या जागी महिला आहोत हा जर आपण विसर आपण सगळ्यांनी म्हणजे महिलांनी जर केला तर मला वाटतं त्या दृष्टीने आपणच आपल्याला एक जेंडर इक्वॅलिटी प्रदान जर आपण केली तर मला वाटतंय ती येणाऱ्या काळामध्ये सर्वच महिलांना पुढे म्हणजे लीडरशिप साठी उपयोगी. मी असं हेच म्हणेन 50% जास्त लोकसंख्या असलेल्या महिला एकूण सगळीकडेच असतात. पण महिला दिन आपण साजरा करतो, हा महिला दिन साजरा करण्याची वेळ आपल्यावर न येऊ एवढं आपलं सबलीकरण व्हावं आणि महिला म्हणून आता कुठल्याच क्षेत्रात त्या कमी नाहीये त्यामुळे आपणच एकमेकांना महिलांनी महिलांची मैत्रीण होणं आवश्यक आहे. मग ती
आई मुलीची असेल, सासू सुनेची असेल, बहिणी भाऊजेची असेल, किंवा एक सहकारी महिला ही दुसऱ्या ची असेल, किंवा एक बॉस महिला तिच्या पेक्षा कनिष्ठ पदावर काम करणाऱ्याची असेल, हे जर मैत्रिणीचं नातं असेल कारण त्यांनाच एकमेकांचे प्रश्न समजू शकतात, तर मला वाटतं महिला दिनापेक्षा पुरुष दिनाकडे आपण जाऊ. यानिमित्ताने जनता मनकेलाही महाविद्यालयाकडनं आणि आमच्या संस्थेकडनं मी त्यांचे आभार व्यक्त करते, कारण आमच्या या वाटचालीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे, त्यांचं सहकार्य आम्हाला नेहमीच मिळतंय, त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. शिखरा कर पाऊल हमसे ग्राहक हित उत्कृष्ट हमसे खुदा कहे तू पक्की तट में आधुनिक तरही विचार हमसे. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक.